लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच मनोज जरांगे पाटलांनी मोठा निर्णय घेतलाय लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची नेमकी भूमिका काय असेल मराठा समाजाने कुणाला मतदान करायचं आहे लोकसभा निवडणुकीत एकाच वेळी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या मास्टर प्लॅनिंगचं काय झालं आणि नेमकं अंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या महाबैठकीत काय घडलं याच मुद्द्यांचा आढावा या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत साम टीव्ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय सरकारला कैचित पकडून आरक्षण मिळवण्यासाठी गावागावात मराठा समाजाच्या बैठकाही पार पडतायत राज्यभरातला मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकवटला आहे नेमक्या याच मराठा समाजाला पुढची दिशा दाखवायला अंतर्वालीत मराठा समाजाची महाबैठक पार पडली या बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी एकमताने काही पर्याय सुचवलेत त्यातला पहिला आणि महत्त्वाचा पर्याय म्हणजे आता मराठा समाज प्रत्येक मतदारसंघात जास्तीत जास्त उमेदवार देणार नाही आहेत तर यावेळी प्रत्येक मतदारसंघात मराठा समाज एकच उमेदवार देणार आहे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर यापूर्वीच एका जागेवर मराठ्यांनी कमीत कमी एक हजार उमेदवार अर्ज भरावे जेणेकरून ही निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर होईल अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे जरांगे पाटील पण बैठकीत हीच भूमिका घेतात का, का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं पण जरांगे पाटलांनी यावर स्पष्टीकरण देताना हा पर्याय पूर्णपणे फेटाळून लावला आहे एका जागेवर जास्त उमेदवारी भरल्यामुळे मराठा समाजाच अडचणीत येऊ शकतो कारण यामुळे समाजाची मतं फुटण्याची शक्यता जास्त आहे असं जरांगे पाटील म्हणालेत आता याऐवजी एका मतदारसंघात एकच मराठा बांधव अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरणाऱ्या मराठा बांधवांची निवड नेमकी कोण करणार आहे असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल यावर मनोज जरांगे पाटलांनी पर्याय दिला आहे कुठल्या मतदारसंघात कोण उमेदवार असेल हा निर्णय खुद्द त्या त्या गावातल्या लोकांनी बैठक घेऊन एकमताने ठरवायचा आहे मराठा बांधवांनी जो उमेदवार निवडला आहे तो सर्वांना मान्य आहे का यावर सुद्धा चर्चा करावी लागणार आहे आणि मग त्याचं लेखी मनोज जरांगे पाटलांना पाठवावं लागणार आहे आणि मग त्यानंतर सर्वानुमते मनोज जरांगे पाटील त्या उमेदवाराच्या नावाची जाहीर घोषणा करणार आहेत बरं मराठा समाजाला असं करायचं नसेल तर त्यावरही मनोज जरांगे पाटलांनी बैठकीला आलेल्या मराठा बांधवांना दुसरा पर्याय सुचवला आहे तो दुसरा पर्याय काय होता तर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला निवडा त्याच्याकडून लेखी घ्या लेखी काय घ्या तर त्याचा सगळे सोयरे या कायद्याला पाठिंबा असेल अशा आशयाची लेखी घ्या आणि मग त्याला सगळ्यांनी पाठिंबा द्या म्हणजे त्या उमेदवाराला मराठा समाजाने मतदान करा पण बैठकीला आलेल्या मराठा बांधवांनी हा पर्याय पूर्णपणे फेटाळून लावला त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी हा पर्याय रद्द केला या व्यतिरिक्त अंतरवालीतल्या बैठकीत काय ठरलं तर मराठा समाजाने कोणत्याही राजकीय सभेला जायचं नाही कोणत्याच राजकीय पक्षाचा प्रचार आता मराठा समाजाने करायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचं आणि एकमताने ठरवलेला अपक्ष उमेदवार निवडून आणायचा या सगळ्यात मनोज जरांगे पाटलांचा काय रोल असणार आहे मनोज जरांगे पाटीलही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का असा प्रश्नही अनेकांना पडला असेल त्यावरही मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे समाजाला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मला यात अजिबात पडू नका मी फक्त पर्याय दिले आहेत मला राजकारणात ना जायचं नाही समाजाने सांगितलं तरी मी राजकारणात ना जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे या सगळ्या पर्यायांवर मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला तीस मार्चपर्यंतचा विचार करायला वेळ दिला आहे त्यानंतरच आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे थोडक्यात काय तर मराठा समाज आता आपल्या वोट बँकेची ताकद दाखवणार आहे आपलाच उमेदवार आणि आपलाच मतदार असा पर्याय मनोज जरांगे पाटलांनी लोकांना सुचवला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका